अकोल्यात गाई पंगत यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवलेली होती. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील शिरला गावच्या गोठाणांवर संपूर्ण गावातून गायीसाठी छोट्या बैलबोंडीतून भाकरीचा नैवेद्य आणला जातो. येथील गाडगे परिवारातील प्रमुखाकडे पिढ्यानपिढ्यापासून नेतृत्व आहे. गावातील सर्व गायींना गोठाणार एकत्र केले जाते आणि येथे गायींची विधिवत पूजा करण्यात येते. त्यानंतर भाकरीचा नैवेद्य दिला जातो, त्याबरोबरचा कडब्याचा चारा टाकण्यात येतो. या कार्यक्रमाला पंचक्रोशातील सर्व क्षेत्रातील गणमान्य आणि गडावरील संप्रदाय उपस्थित असतो. यात्रे निमित्त मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची दुकाने लावली जातात. आबाल वृद्धांसाठी विशेष पर्वणी असते व सायंकाळी महाप्रसाद आयोजित करण्यात येतो. यात्रेनिमित्त घरोघरी भाकरी आणि डाळ भाजीचं जेवण बनवले जाते. यात्रेनिमित्त सर्वांच्या भेटीगाठी होण्याचा प्रसंग वर्षातून एकदाच येत असल्याने सर्वांना गायबंगत यात्रेची प्रतीक्षा असते. सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, मी शिरलाचे रहिवासी असून आज रोजी या शिरल्यामध्ये वास्तव्यास आहे. आमच्या गावामध्ये दरवर्षी दत्तपौर्णिमेमार्फत गाय पंगतीचा कार्यक्रम 250 वर्षापासून राबवण्यात येतो. या कार्यक्रमामध्ये सर्व गावातील लोकांचा परिपूर्ण सहभाग असतो. सर्व लोक एका जुटीने या कार्यक्रमाला सहभागी होतात. संध्याकाळी महाप्रसादाची सुरुवात होते आणि या महापंक्तीला आजूबाजूच्या खेड्यातून 1,000-2,000 लोक प्रसादाचा लाभ घेत असतात. माझं नाव काशीराम बळीराम निमकंडे, राहणार शिरला, तालुका पातूर, जिल्हा अकोला. आमच्या इथं परंपरा आज 250 वर्षापासूनची गायीची गाय पंगत म्हणून प्रसिद्ध आहे आणि गाईला पुनर्निवत देऊन गावातले लोक वर्गणी करून इथं महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी पूर्ण गाववाल्याची पंगत असते आणि सकाळी पंगत गाडगेबुवाच्या इकडे असते. असा हा कार्यक्रम आमचा दरवर्षी चालू राहणार आहे.